नमस्कार मित्रांनो, टेक विथ राहुल या चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण माहिती पाहणार आहोत बांधावरील अथवा जमिनीमधील झाडे तोडण्याबाबतचा जो कायदा आहे याबाबत सविस्तर माहिती. मित्रांनो, गाव नमुना नंबर 7 व गाव नमुना नंबर 12 दोन्ही मिळून 7/12 उतारा हा बनतो. गाव नमुना नंबर 7 हा जमिनीच्या मालकी हक्काबाबत असतो, तसेच गाव नमुना नंबर 12 मध्ये शेतात घेतलेल्या पिकांच्या नोंदी केल्या जातात. पिकाच्या नोंदीसोबतच गाव नमुना नंबर 12 मध्ये झाडाच्या नोंदी सुद्धा केल्या जातात. उदाहरणार्थ मोसंबी असेल, पेरू असेल, संत्रा असेल, आंबा असेल, चिकू इत्यादी फळपिके व इतर झाडे जसे की बाभूळ, लिंब, अंजन, धावडा इत्यादींच्या सुद्धा नोंदी या केल्या जातात. महाराष्ट्रात झाडे तोडण्याबाबतचा कायदा अस्तित्वात असून अधिनियम 1966 मध्ये त्याबाबत नियमावली दिलेली आहे. तसेच झाडांची तोड करण्यास मनाई कायदा 1968 असून त्यानुसार साग असेल, चंदन असेल, जांभूळ असेल, फणस असेल, त्यानंतर चिंच, हिरडा, मोह, आंबा, बीजा, निवस, अंजन इत्यादी झाडे तोडण्यास बंदी घातलेली आहे. सरकारी जागेवरील झाडांच्या तोडण्यासोबतच खासगी जागेवर असलेल्या वृक्षतोडीवर सुद्धा बंधने घालण्यात आलेली आहेत. नायब तहसीलदार यांच्या पूर्वपरवानगीशिवाय झाडे तोडता येत नाही. मित्रांनो, आता कोणती झाडे तोडण्यास परवानगी दिली जाते याबाबत माहिती पाहूयात. खासगी जमिनीवरील धोकादायक तसेच वाळलेली झाडे, शेत जमीन असल्यास जमीन करण्यास अडथळा आणणारी झाडे, विजेच्या तारांना तसेच खंब्यांना अडथळा निर्माण करणारी झाडे पूर्व परवानगी घेऊन छाटता येतात किंवा तोडता सुद्धा येतात. मात्र अशा प्रकारची झाडे तोडण्यासाठी अथवा छाटण्यासाठी परवानगी देताना नदी, नाला, तलाव तसेच पाणवठा याच्यापासून 30 मीटर अंतराच्या आतली झाडे तोडण्यास परवानगी देता येत नाही, किंवा तोडणे अनिवार्यच असल्यास अशा वेळी किमान 20 व त्यापेक्षा जास्त झाडे शिल्लक राहतील हे विचारात घेतले जाते. मित्रांनो, आता झाडे तोडण्यासाठीची परवानगी ही कशा रीतीने मिळवायची याबाबत माहिती पाहूयात. खासगी जमीन अथवा शेत जमिनीवरील वाळलेली झाडे अथवा अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांना छाटण्यासाठी अथवा तोडण्यासाठी परवानगी दिल्या जाते. संबंधित ठिकाणच्या तलाठ्यामार्फत तहसीलदारांकडे यासाठी लिखित अर्ज सादर करता येतो. अर्जासोबतच झाडे असलेल्या ठिकाणच्या जमिनीचा पुरावा म्हणजे 7/12 उतारा हा सादर करावा लागतो. बांधावरील झाडे तोडावयाची असल्यास दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांची संमती आवश्यक असते. विना परवानगी झाडे तोडल्यास होणारा दंड अथवा सजा याबाबत माहिती पाहूयात. विना परवानगी झाडे तोडणे नियमबाह्य असून असे केलेले आढळल्यास कायद्यानुसार कारवाई होते. विना परवानगी झाडे तोडल्याचे आढळल्यास वन विभाग, त्यानंतर महसूल विभाग अथवा पोलीस विभागाला कारवाई करण्याचा अधिकार आहे. विना परवानगी झाडे तोडलेली आढळल्यास तोडलेली झाडे शासनाकडे जमा केली जातात. तसेच संबंधित गुन्हेगारास ₹10,000 दंड तहसीलदार ठोठावू शकतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे बांधावरील तसेच शेत जमिनीमधील झाडे तोडण्याबाबत कायदा असून पूर्व परवानगी घेऊन झाडेही तोडता येतात. तर मित्रांनो, तुम्हाला जर कधी हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तसेच शेअर करायला विसरू नका. तसेच तुम्ही जर कधी माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून असेच माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील. तर चला मित्रांनो, भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.